भाजप मित्रपक्षांच्या हातात धतुरा देणार आहे असा अंबादास दानवेंनी भाजपवर टीका करताना म्हटलंय. कर्माची फळं गद्दारांना भोगावीच लागणार आहेत, जे आमचे झाले नाही ते त्यांचे काय होतील असा सवाल करत शिंदे गटावर अंबादास दानवेंनी टीका केली आहे. तर धतुराचं फूल उबाठा गटाला माहीत आहे का असं उत्तर संजय शिरसाट यांनी दिलंय. आमच्या शेतामध्ये धतुऱ्याचे फुलं चांगले खूप. हे धतुऱ्याचे फुलं दिसतात तर खूप, पण असत काहीच नाही याच्यामध्ये दम. आणि मला असं वाटतं या दोन पक्षाच्या हातात धतुऱ्याचे फुलं भारतीय जनता पार्टी देणार आहे, त्यामुळे यांनी फार चिंता करायची गरज नाही. बैठकालाही जाऊ नका, जेवढं दिलं तेवढं घ्या गुपचूप. तुम्ही जाऊन काही एक जागा वाढणार नाही आणि कमी होणार नाही, त्यांनी सांगितलं एवढं घ्या. कारण तुम्ही दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे, तेव्हा तुमच्या हातात धतुरा मिळणार तोच घ्या गुपचूप. गुमानो असं मला म्हणतंय. आणि भारतीय जनता पार्टी हेच करणार आहे, तुम्ही लिहून घ्या. ज्या दिवशी तिकीट डिक्लेअर त्या दिवशी असंच होणार आहे. धोतराचं फुल उबाटा गटाच्या नेत्याने एकदा पाहिलं का हे त्यांना विचारा. ग्रामीण भागे भाषेमध्ये आपण बोलतो, पण ते वरच्याला कळायला पाहिजे ना. वरच्याला धोतराचं फुल काय ते गुलाबाचं फुल बोलशील, त्याला धोतराचं फुल ग्रामीण भागात म्हणतात ते. असं हसू व्हायला नको याची काळजी घ्या.